आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजप सरकारला देशातून हकलून लावा, प्रकाश आवाडे. सर्वपक्षीय आणि इचलकरंजीमध्ये नोंदवला इंधन दरवाढीचा निषेध. इचलकरंजीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज निदर्शने काढण्यात आली. यामध्ये सर्वपक्षीय संघटनांनी निदर्शनामध्ये भाग घेतला होता. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, भाजप सरकारने गणेशोत्सव काळामध्ये दंगली घडवून सरकार स्थापन केलं होतं. अशी घटना करण्यास संधी द्यायची नाही, म्हणून आज गाव बंद मागे घेत फक्त निदर्शने करण्याचं ठरवलं आहे. भाजप सरकारने देशाची पूर्ण वाटोळ केलं आहे. भाजप सरकारला देशातून हाकलून लावा, असे आवाहन प्रकाश आवाडे यांनी केलं. यावेळी मोठ्या संख्येनं सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, जनता चौक येथे एकत्र येऊन भाजपाच्या निषेधार्थ जोरदार घोषणा करून इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. यावेळी लाल बावटा, मनसे, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. परिस्थिती लक्षात घेऊन, कारण सगळा बाजार रस्त्यावर आहे, गणपती रस्त्यावर आहे, गणपतीच्या आरासाचे सगळं साहित्य रस्त्यावर मांडून ठेवलेलं आहे. अशा वेळी या बंदच्या निमित्तानं कुठंतरी एखादी चुकीची घटना होऊन तर घडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करू नये, तशी संधी त्यांना द्यायची नाही. म्हणून आम्ही सगळ्यांनी म्हणून हा निर्णय घेतला की आपण निदर्शनं करायची आणि आमचा राग मनातली खदखद व्यक्त करायची आणि या सरकारच्या विरोधामध्ये जनमत काय आहे, उद्याचं भविष्य काय आहे ते परत एकदा रस्त्यावर येऊन सांगायचं. यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी या ठिकाणी आलेत. आमच्या सगळ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहे. पेट्रोल डिझेलचे भाव खरं म्हणजे आता निवडणुका जवळ आल्या की महिन्या दोन महिन्याच्या आधी GST लावतील पेट्रोलला आणि खाली आणतील निवडणुकीचे जाणे, आणि ते झाले की परत हा आहे त्यांचा कारभार. पण पुरत आता तिन्ही येणार नाहीत, परत आपलं सगळ्यांचं सरकार तिथे येणार आहे, दिल्लीत आणि मुंबईत. त्यामुळे यांना तशी काहीही संधी मिळणार नाही, त्याची काळजी सगळ्यांनी मिळून घेऊया. आणि गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, बंधुभगिनींचं, शेतकऱ्यांचं, सगळ्या सामान्य लोकांचं सरकार या देशामध्ये आणि राज्यामध्ये आपण सत्तेवर आहोत. काय अवस्था आहे देशातल्या बँकिंग व्यवस्थाची? सर्वसामान्य लोकांना लाख दोन लाख रुपये कर्ज मिळत नाही. त्यांनी आमिषे दाखवली वेगवेगळ्या योजनेतनं कर्ज देणार म्हणून,